व्हायब्रेश एअर कॉलम इन अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. आता आपण क्लोज एंडचं व्हायब्रेशन्स पाहिले. आता नेक्स्ट आहे पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. दोन्ही साईडला पाईप जर ओपन असेल तर त्याच्यामध्ये मोड ऑफ व्हायब्रेशन्स काय येतात ते आपण पाहायचं. आता नेक्स्ट कन्सिडर दीज डायग्राम्स. When a source of sound like a tuning fork is held near one end of the pipe, it sends the wave inside the pipe. आता आपण ह्या दोन्ही साईडला ओपन एंडला पाईप आहे, बोथ साईडला ओपन पाईप आहे, ज्या वन साईडला आपण ट्युनिंग फोर्क पकडला आणि त्याला व्हायब्रेट केलं तर ही साऊंड वेव इकडं वन एंड टू अदर एंडला ट्रॅव्हल होते ह्याच्यामध्ये. सपोज अ कॉम्प्रेशन प्रोड्युस्ड बाय ट्युनिंग फोर्क ट्रॅव्हल्स थ्रू द एअर कॉलम. समजा आपण इथं कॉम्प्रेशन फर्स्ट स्टार्टिंग झालेलं आहे ते पुढे यातून एअर कॉलममधून पुढे ट्रॅव्हल होते आपण असं मानलं. देर आर टू एंटी नोड्स ॲट टू ओपन एंड्स अँड वन नोड बिटवीन देम. आता यामध्ये पहिला मोड जे ह्यामध्ये काय होतं, इथं पहिल्या एंडला पण एक एंटी नोड तयार होतं, दुसऱ्या एंडला पण एक एंटी नोड तयार होतं आणि मध्ये नोड तयार होतं ज्यावेळी आपण हा साऊंड वेव यातून ट्रॅव्हल केल्यानंतर. इथं मॅक्झिमम व्हायब्रेशन जे हे एंटी नोड तयार झालं आहे तर ए लिहिलं आहे, तर मध्ये नोड आहे आणि परत इकडच्या एंडला एक अँटी नोड आहे, म्हणजे दोन अँटी नोड आणि एक नोड तयार झाला यामध्ये. देन लेंथ ऑफ एअर कॉलम. आता ही लेंथ ऑफ जी एअर कॉलम आहे, ह्या एअर कॉलमची लेंथ जी आहे ही आणखीन ह्या लूपची लेंथ जी आहे, ही लूपची लेंथ जी आहे. दोन हाफ लूप म्हणजेच हे लॅम्बडा बाय टू असतं, इकडचं एक हाफ लूप आणि इकडचं एक हाफ लूप, म्हणजे एक फुल लूप आहे, एक फुल लूप म्हणजे लॅम्बडा बाय टू असतं. ही लूपची लेंथ जी आहे ह्या पाईपच्या लेंथ इतकी आहे म्हणून दोन्ही इक्वेट केलं इथं, एल इक्वल टू लॅम्बडा बाय टू. इथं लेंथ ऑफ पाईप अँड लेंथ ऑफ लूप इक्वेट केलं आहे आणि रिअरेंजिंग केल्यानंतर लॅम्बडा इक्वल टू 2L येतं. देन अगेन फ्रिक्वेन्सी इक्वेशन इज अकॉर्डिंग टू वेलॉसिटी इक्वेशन, व्ही इक्वल टू एन लॅम्बडा, रिअरेंजिंग एन इक्वल टू व्ही बाय लॅम्बडा. पुटिंग व्हॅल्यू ऑफ दिस लॅम्बडा दॅट इज 2L, हेन्स व्ही बाय 2L. अगेन पुटिंग व्हॅल्यू ऑफ एंड करेक्शन, दिस इक्वेशन बिकम्स 2 इंटू ब्रॅकेट एल प्लस 2E दॅट इज व्ही इक्वल टू 2NL. दिस इज द फंडामेंटल मोड, फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन इन दिस केस ऑफ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. दिस इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑर फर्स्ट हार्मोनिक, यालाच म्हणायचं फर्स्ट हार्मोनिक किंवा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. दोन्ही एंडसाठी जर पाईप ओपन असेल त्यावेळेची ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे, एन इक्वल टू व्ही बाय 2L किंवा व्ही बाय 2 इंटू ब्रॅकेट एल प्लस 2E. इथं एंड करेक्शन 2L आहे कारण का दोन्ही साईडला पाईप ओपन आहे, त्यामुळे दोन्हीकडचं एंड करेक्शन येतं म्हणून आपण इथं 2E घेतलेलं आहे. अगेन सर्व डायग्राम्स. In this case, three antinodes and two nodes are formed. आता यामध्ये पुढचा हायर हार्मोनिक जे आहे, आणखीन हा पहिला अँटीनोड इथं होता, नेक्स्ट अँटीनोड इकडे आहे, कारण इकडे दोन्ही एंडला दोन अँटीनोड तयार झाल्यात, त्यामुळे एक फुल लूप आहे आणि दुसरी दोन हाफ लूप आहेत, म्हणजे दोन फुल लूप झाली. ह्या दोन फुल लूपची लेंथ जी आहे लॅम्बडा वन येते, वेवलेंथ पुढची हायर हार्मोनिकची वेवलेंथ घेतली, आणि ह्या पाईपची लेंथ आणि ह्या लूपची लेंथ समान असल्यामुळे आपण लेंथ पाईपची आणि लूपची लेंथ इक्वेट केलं इथं. तेव्हा लेंथ ऑफ एअर कॉलम इक्वल टू एल इक्वल टू एल वन लॅमडा वन हे इक्वेट केले तू आपण इथं पाईपची लेंथ आणि ह्या लूपची लेंथ. नाऊ रिअरेंजिंग टर्म्स, दिस एल लॅमडा वन इक्वल टू एल ओनली दॅट इज पुटिंग व्हॅल्यू ऑफ एंड करेक्शन एल प्लस 2E. इफ एन वन अँड लॅमडा वन आर फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ ऑफ दिस मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम रिस्पेक्टिवली, देन आता याच्या एन वन आणि लॅमडा वन आपण जर वेवलेंथ घेतल्या तर वेलॉसिटी जे आहे एन वन लॅमडा वन, अगेन रिअरेंजिंग एन वन इक्वल टू व्ही बाय लॅमडा वन, पुटिंग व्हॅल्यू ऑफ लॅमडा वन इज एल, अगेन इन टर्म्स ऑफ एंड करेक्शन इज एल बाय 2E, देन एन वन इक्वल टू दिस 2N, कारण हे व्ही बाय इथं आपण 2 न मल्टिप्लाय केलं आणि 2 डिवाइड जर केलं तर हे 2 व्ही बाय 2L येतं आणि व्ही बाय 2L जे आहे व्ही बाय 2L हे एन येतं आणि एन 2 इथं ॲज इट इज राहतं. इथं आपण इकडं पण 2 न मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला तर हे 2 व्ही बाय 2 इंटू ब्रॅकेट एल प्लस 2A येतं, पैकी व्ही बाय 2 इंटू ब्रॅकेट एल प्लस 2A हे जे आहे हे आपण एन येतं आणि इथं 2 ॲज इट इज येतं, म्हणून एन वन इक्वल टू 2N इथं हायर फ्रिक्वेन्सी येते. दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड हार्मोनिक अँड फर्स्ट ओवरटोन. हा सेकंड हार्मोनिक येतं आणि फर्स्ट ओवरटोन आहे, सेम इथं डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. हे दोन्ही हे ओपनचं एंडला हे अँटी नोड्स तयार झाले, तिथं वेव वन साईड दुसऱ्या वेवला ट्रॅव्हल होते. दिस इज अ सेकंड हार्मोनिक अँड फर्स्ट ओवरटोन. यामध्ये सेकंड हार्मोनिक आहे, फर्स्ट ओवरटोन आहे. अगेन कन्सिडर दीज टू डायग्राम्स अँड फॉर दिस सेम पाईप नेक्स्ट हार्मोनिक्स फोर अँटी नोड्स अँड थ्री नोड्स आर फॉर्म्ड हिअर.
यामध्ये चार एंटी नोड आहेत, एक दोन तीन आणि चार एंटी नोड आणि वन टू थ्री नोड्स आहेत पुढच्या हायरार्मोनिक सेम पाईपमध्ये. त्यामुळे इथं या टू फुल लूप आणि हे थर्ड फुल लूप जे आहे इकडं हाफ इकडं हाफ, तीन फुल लूपची लेंथ जी आहे 3λ2/2 येते आणि ही लेंथ पाईपच्या लेंथला आपण इक्वेट केली एल इक्वल टू 3λ2/2 लेंथ ऑफ एअर कॉलम अगेन इक्वेटिंग दिस दॅट इज एल इक्वल टू 3λ/2 आपण पाईपची लेंथ आणि लूपची लेंथ इक्वेट केली. देन अगेन रिअरेंजिंग टर्म्स L2 इक्वल टू 2L/3 अगेन पुटिंग व्हॅल्यू ऑफ दिस एंड करेक्शन दॅट इज L+2E बोथ साईडला पाईप ओपन असल्यामुळे 2E एंड करेक्शन येतं. इफ N2 अँड λ2 आर फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ ऑफ दिस मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम रिस्पेक्टिवली देन, आता जर याची फ्रिक्वेन्सी N2 आणि वेवलेंथ L2 आहे पुढच्या हायर हार्मोनिकची, तर याच्यावरून आपण जर इथं वेवलेंथ व्हेलॉसिटी जे आहे व्हेलॉसिटी इक्वेशन बघितलं N2 L2 दॅट इज रिअरेंजिंग N2 इक्वल टू V/λ2 देन पुटिंग व्हॅल्यू ऑफ λ2 इज हियर λ2 इज दिस 2L/3 दॅट इज रिअरेंजिंग दिस टर्म 3V/2L अगेन पुटिंग व्हॅल्यू ऑफ एंड करेक्शन हियर हेन्स V/2L इज नथिंग बट N हेन्स 3 एज इट इज अँड दिस V/2L इज N अदरवाइज V/2 L+2E दिस इज ऑल्सो N अँड 3 एज इट इज हेन्स N2 इक्वल टू 3N दॅट इज दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ थर्ड हार्मोनिक और सेकंड ओवरटोन. हा थर्ड हार्मोनिक आहे तर 3 आहे थर्ड हार्मोनिक आहे आणि N2 म्हणजे हा सेकंड ओवरटोन आहे म्हणजे पुढच्या हायर हार्मोनिक्सला हा थर्ड हार्मोनिक इथं थर्ड हार्मोनिक आहे आणि सेकंड ओवरटोन आहे हा. दस ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट ॲज ओवरटोन्स इन दिस इन द मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम ओपन ॲट बोथ एंड्स. आता यामध्ये आपण जर पुढचा हायर हार्मोनिक्स आपण कॅल्क्युलेट केला तर तो इथं N3 इक्वल टू 4N येतो, N4 इक्वल टू 5N येतो, म्हणजे इथं N1 इक्वल टू 2N आलेलं आहे इथं अबव आपण कॅल्क्युलेट केलं तिथं, इथं N2 इक्वल टू 3N, N4 इक्वल टू N2 इक्वल टू 3N अँड N3 इक्वल टू 4N, N4 इक्वल टू 5N म्हणजे सगळे 1, 2, 3, 4 हे सगळे ऑल हार्मोनिक्स आहेत त्यामध्ये, इव्हन आणि ऑड दोन्ही आहेत त्यामध्ये. म्हणून इथं ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट इफ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स, दोन्ही साईडला पाईप ओपन असेल तर ऑल हार्मोनिक्स येतात, वन साईडला पाईप क्लोज असेल तर ओनली ऑड हार्मोनिक्स येतात. त्यामुळं कंटिन्युइंग इन दिस मॅनर द फ्रिक्वेन्सी NP ऑफ पिथ ओवरटोन इज, जसं आपण इथं फर्स्ट सेकंड थर्ड असे हार्मोनिक्स काढले तसे पुढचे हाय हार्मोनिक्स जर काढले आपण जनरल इक्वेशन यायचं, जनरल इक्वेशन असं होईल NP इक्वल टू P+1 × N. जसं आपण इथं P इक्वल टू 1 टाकलं तरी 2N येतं म्हणजे N2 इक्वल टू, इथं आपण जर NP ची वॅल्यू 1 टाकली N1 इक्वल टू 2N येतं, इथं 2 टाकले तरी इथं 3 येतं दॅट इज N2 इक्वल टू 3N येतं, परत 3 टाकलं तरी इथं 4 येतं दॅट इज N3 इक्वल टू 4N येतं. असे सगळे आपण पुढचे हायर हार्मोनिक्स जे आपण ह्या जनरल इक्वेशनवरून काढू शकतो ज्यामध्ये दिस इज पाईप क्लोज ॲट पाईप ओपन ॲट बोथ एंड्स, दोन्ही साईडला पाईप ओपन असेल तर त्याच्यामधले जनरल इक्वेशन आपण पीथ हार्मोनिक जे आहे हा आपण इथं काढलं आणि ह्याच्यामध्ये सर्व हार्मोनिक जे आहेत हे प्रेझेंट येतात. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, कीप वॉचिंग व्हिडिओज अँड डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब, लाइक एंड शेयर.